शिराळा येथे साई संस्कृती कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सर्व गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्वांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. गणपती आगमन व विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही, त्यामुळे वाद्यही वाजवता येणार नाही. सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती 4 फूट तर घरगुती गणेश मूर्ती 2 फूट असावी. मंडळाने कार्यक्रम करताना कोरोनाचे नियम पाळून करावेत. परिसर स्वच्छता महत्त्वाची आहे. मास्क सॅनिटायझर वापरले पाहिजे. मंडळ नोंदणीसाठी नगरपंचायत ग्रामपंचायत व पोलिसांनी स्वतंत्र कक्ष उभारावा. ध्वनी प्रदूषण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. उत्सवाला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करू नये. मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, मंडळाने मनोरंजनापेक्षा कोरोनाच्या व इतर साथीच्या आजाराबाबत भीतीपत्रकाच्या माध्यमातून जागृती करावी. पोलीस निरीक्षक सुरेश चिलावार म्हणाले, गणेश मूर्ती आणण्यासाठी कोणीही गर्दी करू नये. विक्रेत्यांनी योग्य नियोजन करून एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.